सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सातवी इयत्तेमधल्या पद्य विभागातील पहिली कविता अभ्यासणार आहोत, प्रार्थना। प्रार्थना म्हणजे आराधना, देवाला किंवा एखाद्या मंदिराकडे केलेली आपण काय असते मागणी, त्याला आपण म्हणतो प्रार्थना। आता प्रार्थना ही कविता अभ्यासली, ती लिहिली कोणी, तर ह्या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर। म्हणून आपण पहिल्यांदा कवीचा परिचय करून घेऊया। जगदीश खेबुडकर यांचा जन्म 1932 मध्ये झाला। ते प्रसिद्ध मराठी कवी, त्याचबरोबर साहित्यकार, गीतकार या सगळ्यांना विपुल प्रमाणात लेखन करणारे हे कवी आहेत। त्यांनी मराठी चित्रपटामध्ये जवळजवळ 325 गीते लिहिलेली आहेत। त्यांनी लघुकथा, नाटके, बालसाहित्य अशा विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे। अशा ह्या कवीला जवळजवळ 60 सुद्धा जास्त पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर गदिमा पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, वी शांताराम पुरस्कार, त्याचबरोबर जीवन गौरव पुरस्कार असे पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत। अशा नामवंत आणि सन्मानित कवीने तुम्हाला अभ्यासाला दिलेली आजची जी कविता आहे ती म्हणजे प्रार्थना। प्रार्थना म्हणजे काय? आराधना म्हणजेच मागणी करणे, मग देवाकडे असो किंवा आपल्या गुरुवर्यांकडे असो। चला तर पाहूया आजच्या ह्या प्रार्थनेत मुलांनी कोणाकडे मागणी केली आहे। तर पहिल्याच कडव्यामध्ये पाहूया, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा। मुलांनी नमस्कार कोणाला केलाय म्हणजे प्रार्थना कोणाकडे केली, तर ज्ञानाचं मंदिर असणाऱ्या शाळेकडे। मग काय म्हटले पहिल्या दोन ओळीत मुलांनी, की शाळा ही माझी ज्ञानाचं मंदिर आहे, म्हणूनच आज आम्ही तिला नमस्कार करीत आहोत। सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा म्हणजे काय? सत्य म्हणजे खरे, शिवम म्हणजे पवित्र, आणि सुंदरा म्हणजे सौंदर्य। खरे, पवित्र आणि सौंदर्य अशा मूल्यांचा भांडार असणारी माझे हे विद्येचं मंदिर, त्याला आज आमचा काय आहे? नमस्कार आहे। बाकी ती सुंदर सांगितले दोनच ओळीमध्ये, सत्य म्हणजे खरे, पवित्र आणि सौंदर्याचं भांडार, भांडार म्हणजे साठा असणाऱ्या ह्या ज्ञानाच्या मंदिराला आज माझा काय आहे? नमस्कार आहे। पुढे काय म्हटले पहा, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा। पा काय मागितलंय, काय आराधना केली ह्या ज्ञान मंदिराकडे, तर शब्द रूपी शक्ती दे, आम्हाला शब्दांची शक्ती दे। हे ज्ञानाच्या मंदिरा आज आम्हाला कशाची शक्ती दे? शब्दांची शक्ती दे। भावरूपी भक्ती दे म्हणजे काय? भाव म्हणजे भावना, भावना म्हणजे फिलिंग, आमच्या भावना व्यक्त करण्याची आम्हाला काय दे? शक्ती दे। प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा म्हणजे काय? चिमन पाखरा म्हणजे शाळेतील लहान मुलं। प्रगती म्हणजे काय? प्रसिद्धी, भरभराटी। ते काय म्हणतात? आज आमची भरभराटी कशाची भरभराटी? तर ज्ञानाची भरभराटी होण्यासाठी आमच्या पंखांमध्ये बळ दे, उंच उडण्यासाठी। म्हणून ह्या प्रगतीचे पंख म्हणजेच उडून जाण्याचे, आकाशात भरारी घेण्याचे आम्हाला आमच्या पंखात बळ दे, अशी ही छोटी मुलं शाळेच्या मंदिराकडे आराधना करत आहे, मागणी करत आहे। पुढे पा, विद्यादन दे आमा, एक छंद एक ध्यास, नावने ही पैल तिरी दया सागरा। पुढे काय मागितलंय? विद्याधन, विद्या म्हणजे ज्ञान, ज्ञानासारखी दौलत आम्हाला तू दे। हे ज्ञानाच्या मंदिरा तू आम्हाला कशाची दौलत दे? ज्ञानरूपी दौलत दे। एक छंद, कशाचा छंद? आम्हाला ज्ञान मिळण्याचा छंद, छंद म्हणजे आवड। आम्हाला फक्त ज्ञान ग्रहण करण्याचं, प्राप्त करण्याची आवड निर्माण होऊ दे। एक ध्यास, ध्यास कशाचा लागू दे? ध्यास म्हणजे ओढ। कशाची ओढ लागू दे आम्हाला? अभ्यासाची ओढ लागू दे आम्हाला ह्या शाळेच्या मंदिरात। कशाची? तर फक्त अभ्यासाची ओढ लागू दे। नाव म्हणजेच काय? होडी, होडीनेही पैल तिरी दयासागरा, दयासागर म्हणजे काय? दया म्हणजे प्रेमळ, सागर म्हणजे ईश्वर।
हे ईश्वरा तू प्रेमळ आहे. पहिले तिरी म्हणजे लांबच्या किनाऱ्यावरती, पलीकडच्या लांबच्या किनाऱ्यावरती. नाव म्हणजे काय, आमची आम्ही जी प्रगती केली आहे त्या प्रगतीची होडी म्हणजे आमची जीवन नौका तू पलीकडच्या लांबच्या किनाऱ्यावरती घेऊन जा. पण त्याआधी आम्हाला काय दे, विद्या दौलत दे, अभ्यासाची ओढ निर्माण कर, आणि आम्हाला फक्त ज्ञान ग्रहण करण्याचं काय असू दे, छंद लागू दे. तेव्हाच आमची जीवन नौका तू लांबच्या किनाऱ्यापर्यंत पोचव, असे आराधना विद्येच्या मंदिराकडे केली. पुढे पहा काय म्हणतात मुलं. हो आम्ही नीतिमंत कला गुणी बुद्धिमंत कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा. आम्ही ह्या ज्ञानाच्या मंदिरात काय होणार आहोत की नीतिमंत, नीतिमंत म्हणजे चांगली वागणूक करणारा माणूस किंवा चांगला वागणारा माणूस. आम्ही ह्या ज्ञानाच्या मंदिरात चांगले वागणारी माणसं घडणार आहोत. आणि कला गुणी म्हणजे आमच्या अंगामध्ये विविध कला आणि गुणवान आम्ही होणार आहोत. बुद्धिमंत म्हणजेच हुशार प्रतिभावंत आम्ही ह्या विद्येच्या मंदिरात होणार आहोत. कीर्तीचा कळस, कीर्ती म्हणजे प्रसिद्धी. आम्ही मिळवलेले ज्ञानाची आमच्या कलागुणांची प्रसिद्धी इतकी, गगन म्हणजे आकाश, आकाशात उंच भरारी घेऊ दे अशी झळकू दे, अशी आराधना ते कोणाकडे करतात, तर अशी प्रार्थना ते कोणाकडे करत आहेत, तर शाळेच्या ज्ञान मंदिराकडे आज ही मुलं करीत आहेत. म्हणजे आपण काय शिकलो आजच्या प्रार्थनेमध्ये, शाळेबद्दल असणारी प्रेम जिव्हाळा, त्याच्याकडे केलेली मागणी, ह्या सगळ्या मुलांचं शिकवण आज आपण ह्या कवितेमधून शिकलो. तुम्हाला ह्या कवितेतला कुठला शब्द समजला नसेल तर तुम्ही ऑनलाईन कवितेमध्ये किंवा ऑनलाईन तासिकामध्ये तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.